ठाणे आणि दिवादरम्यान सुरू असलेल्या 5व्या आणि 6व्या मार्गिकेसाठी मध्य रेल्वेकडून 36 तासांचा चौथा मोठा मेगा ब्लॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी दुपारी 2 वाजता सुरू होणारा हा मेगा ब्लॉक सोमवारी पहाटे 2 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. मेगा ब्लॉक दरम्यान नेहमीप्रमाणे यावेळी देखील ठाणे आणि कल्याण दरम्यान धीम्या स्थानकांवर गाड्या धावणार नाहीत. अप आणि डाऊन मार्गावरील सर्व लोकल गाड्या या ठाणे ते कल्याण दरम्यान धीम्या मार्गावर न धावता जलद मार्गिकेवरून धावणार आहेत. त्यामुळे कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली या धीम्या स्थानकांवर उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नसल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले ठाणे ते दिवा दरम्यानच्या 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं काम मध्य रेल्वेकडून युद्धपातळीवर सुरू आहे. या कामासाठी याआधी मध्य रेल्वेकडून अनेक मेगा ब्लॉक घेण्यात आलेत. या मार्गिकेच्या 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं काम करण्यासाठी येत्या शनिवारी, रविवारी आणि सोमवारी म्हणजेच 8, 9 आणि 10 जानेवारी रोजी 3 दिवसांचा चौथा मोठा 36 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा जम्बो मेगा ब्लॉक नंतर 8 जानेवारीला शनिवारी दुपारी 2 वाजता सुरू होणार असून 10 तारखेला सोमवारी पहाटे 2 वाजेपर्यंत असा 36 तास सुरू राहणार आहे. या जम्बो मेगा ब्लॉक दरम्यान मुंबई ते कर्जत, कसारा, अंबरनाथ, बदलापूरच्या दिशेनं धावणाऱ्या सर्व अप आणि डाऊन मार्गावरील लोकल गाड्या या ठाणे ते कल्याण दरम्यान धीम्या मार्गिकेवर न धावता जलद मार्गिकेवरून धावणार आहेत. तसंच या दरम्यान कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली या धीम्या स्थानकांवर उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.